राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने पेट्रोल डिझेल LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून महागाई वाढवत सामान्य जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करीत आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मागील 5 दिवसात पेट्रोल डिझेल मध्ये दररोज 80 पैशाने वाढवत 3.20 रुपयाची वाढ केली तर LPG गॅस सिलेंडर 50 रुपयाने महाग केला असून आता काही ठिकाणी 1000 रुपयाच्या वर गेला आहे. यासोबतच PNG आणि CNG गॅसही महाग आला आहे. तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचा दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्य जनतेची खुलेआम लूट सुरू आहे, पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून होत आहे. यावर शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई मुक्त भारत अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर त्यांनी जनतेला खूप खोटी आश्वासनं दिली. त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही डिझेल पेट्रोल सिलेंडर गॅस याचे भाव वाढणार नाही. तरी त्यांचं सरकार आल्यानंतर दररोज मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल गॅसची वाढ होत आहे. जनतेचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे, ते त्यांच्या हातामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये देश विकण्याचं काम मोदी सरकार केंद्र सरकार करते आहे. इकडे प्रचंड महागाई, कारण की डिझेल पेट्रोल यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढत आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज जे आपल्याला या ठिकाणी गॅस लागतं गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्या, त्याचं जे अनुदान आहे ते कमी केलं, म्हणजे कसं लोकांना हे जे सरकार आहे लोकांच्या भावनाशी खेळत आहे. मोदी सरकार हटवल्याशिवाय काँग्रेस जन स्वस्त बसणार नाही. जिल्ह्यामध्ये खामगाव मतदारसंघामध्ये प्रत्येक पेट्रोल पंपवर ही जनजागृती करून मोदी सरकारचा खरा चेहरा हा जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. VKB न्यूज साठी बुलढाणावरून राजवर्धन शिखावकरची रिपोर्ट.